फोर्थ मैथमेटिक्स मध्ये आज आपण नवीन चैप्टर चालू करत आहोत, ज्या चैप्टरचं नाव आहे, 10 नंबरचा चैप्टर आहे, फ्रैक्शन अपूर्णांक। तुम्हाला सगळ्याला भाकर किंवा चपाती माहित आहे, त्याचे जर आपण समजा समान दोन भाग केलो तर त्याला म्हणा 1/2, 1/2। जर समजा आपण त्याचे चार भाग केलं तर त्याला म्हणतो आपण 1/4, 1/4। तुम्हाला सगळ्याला माहित आहे भाकर किंवा चपाती, त्या भाकरीचे किंवा चपातीचे जर दोन समान तुकडे केलो आपण तर त्याला म्हणतो आपण 1/2। समजा त्या भाकरीचे जर आपण चार समान तुकडे केलो तर त्याला म्हणतो आपण 1/4। आजच्या पिरियडमध्ये आपण वाचन करायला शिकणार आहोत, अपूर्णांकाचं, फ्रॅक्शनचं वाचन कसं करायचं, 1/2, 1/4 याला असं ह्याच्यात असल्या। आधी बोर्डावरलं लिहून घ्या, मग तुम्हाला काही भाग मी वाचन करायला शिकवतो। अगदी बोर्डावरलं लिहून घ्या, भाकरीचे दोन समान तुकडे केले तर 1/2, चार तुकडे केले तर 1/4। आज तुम्हाला फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकाचं वाचन कसं करतात ते शिकवणार आहे। बघा काही, टू/5, 3/7, 1/5, 2/7, 4/9। कसं वाचन करणार सांगा, 2/5, 3/7, 1/5, 2/7, 4/9।
मराठी माध्यमाच्याने बघा, दोन छेद पांच, तीन छेद सात, एक छेद पांच, दोन छेद सात, चार छेद नौ। सांगायचं वाचन कसं? दोन छेद पांच, तीन छेद सात, एक छेद पांच, दोन छेद सात, चार छेद नऊ। असं आजच्या पिरियडमध्ये आपण अपूर्णांकाचं वाचन, रीडिंग ऑफ फ्रॅक्शन शिकलो। सगळ्यांनी बोर्डावरलं लिहून घ्या। लिहून घेतलो सगळ्यांनी व्यवस्थित? तर आज आपण नवीन चॅप्टर चालू केलेला आहे, दहावा फ्रॅक्शन। त्याच्यानुसार आता बोर्डावर तुम्ही सगळं काही बघितलेलं आहे। काही गणितं उद्याच्या पिरियडमध्ये बघूयात, आज आपण इथेच थांबू।